तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से। आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भूताटकी होती की केवळ एक त्यांचा भास। तो एक भास होता। हा किस्सा माझ्या चुलत काकांसोबत घडला होता। शेतावरची कामं झाली की ते तिथून सायकलीवरून दारूच्या दुकानात जायचे। तिथे थोडी दारू पिऊन झाली की उरलेली बाटली सोबतच घेऊन ते तसेच घरी यायचे आणि मग घरी येऊन अंगणात बसून ती बाटली रिकामी करायचे। अनेक जणांनी त्यांना समजावलं, दारू वाईट आहे, सोडून द्या, पण ते काही ऐकत नव्हते। घरच्यांना तर वेगळीच भीती वाटू लागली होती। ते दारू नुसते पीत नव्हते तर सोबत घेऊन येत होते। गावी बहुतेक ठिकाणी असा समज असतो की भूतही दारू आणि मांसाकडे आकर्षित होतात। त्यामुळे लांबचा प्रवास करतेवेळी, त्यात खास करून जंगलातून येतेवेळी, सोबत अशा गोष्टी कधीच आणू नये। असं म्हणतात की या दारू मांसासोबत तिथले अतृप्त आत्मेही आपल्या पाठून आपल्या राहत्या घरी येऊन पोहोचतात। त्यांच्या घरात लहान मुलंही होती। घरच्यांना त्या मुलांचीच काळजी लागली होती, पण काका स्वभावाने फार रागीट होते। त्यांना कोणी प्रश्न केलेले किंवा सल्ले दिलेले बिलकुल पटत नसे। असं केलंच तर त्यांचा पारा वर जाऊन पोहोचे, म्हणून मग रात्री त्यांना घराबाहेरच खाट टाकून दिली होती। असंच एके रात्री ते दारू पिऊन सायकलवरून घरी परतत होते। ती एक पायवाट होती जी एका डोंगर सदृश्य भागातून जात होती। काका त्यांच्या नेहमीच्याच धुंदीत जात होते। इतक्यात पाठून त्यांच्या नावाची त्यांना हाक ऐकू आली। आवाज फार जवळून आणि स्पष्ट आला होता। काकांनी घाबरून सटकन पाठी वळून पाहिलं आणि तेव्हाच त्यांची सायकल डगमगली। ती रस्त्यावरून खाली उतरली। काका सायकलीवरून खाली कोसळले आणि घरंगळत खाली गेले। त्यांना बऱ्याच ठिकाणी खरचटलं होतं, पण ते थोडक्यात बचावले होते। आता ते खाली झाडात होते आणि पायवाट ही वर डोंगराळ भागात होती। पण हा किस्सा अजूनही संपला नव्हता। त्यांना वर रस्त्यावरून पुन्हा एकदा त्यांच्या नावाची हाक ऐकू आली। यावेळी मात्र काका त्यांच्या स्वभावाप्रमाणेच वागले। त्यांना वाटलं कोणी गावगुंड असावा म्हणून ते रागातच ओरडले, कोण आहे तिथे, हिम्मत असेल तर समोर ये माझ्या। पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा काहीतरी दुसराच प्रकार असला तर। यावेळी मात्र मनातल्या मनात ते सारखं हेच मागत होते की माझा आवाज ऐकून अंधारातून कोणी असं तसं बाहेर नको पडू दे। तेवढ्यात कोणीतरी चोराचा धक्का द्यावा तसे ते हवेत पाठच्या बाजूला उडवले गेले आणि तिथल्याच एका झाडावर जाऊन आदळले। आता मात्र ते फार घाबरले होते। त्यांचा जीव जातोय की राहतोय असं त्यांना वाटू लागलं। त्यांनी सरळ देवाचा धावा करायला सुरुवात केली। कधी देवापुढे चुकूनही हात न जोडणारे ते आज चक्क देवाकडे स्वतःच्या आयुष्याची भीक मागत होते। जर आज या संकटातून सुखरूप सुटलो तर आयुष्यात कधीही दारूला स्पर्श करणार नाही। त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली आणि ते तिथेच बेशुद्ध झाले। रात्री उशिरा 1:30 सुमारास त्यांना जाग आली। संकट अजूनही टळलं नव्हतं। ते अजूनही त्या जंगलातच होते। त्यांना तिसऱ्यांदा त्यांच्या नावाची हाक ऐकू आली। आता मात्र त्यांना पटलं होतं त्यांचं आता काही खरं नाही। ते कसे तरी झाडाच्या आधारे उठून बसले आणि तिथून पळण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले। पण त्यांना पळणं काय, साधने चालताही येत नव्हतं। ते फार वेदनेने एक एक पाऊल पुढे टाकत होते। तेवढ्यात त्यांच्या पाठून कोणीतरी त्यांच्याच दिशेने येत असल्याची त्यांना भयानक जाणीव झाली। ते जे कोणी होतं ते त्यांच्या जवळ अजून जवळ येत होतं। ते त्यांच्यावर पाठून झपटणार तेवढ्यात काकांच्या चेहऱ्यावर कंदील आणि टॉर्चचा प्रकाश पडला। काकांच्या घरचे शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन त्यांना शोधत तिथे येऊन पोहोचले होते। त्यांना येताना पाहून काकांनी सुटकेचा निश्वास सोडला। त्यांच्या पाठून जे कोणी येत होतं ते पाठच्या पाठी कुठे गायब झालं।
घरच्यांनी काकांना सुखरूप घरी आणलं। या घटनेला अनेक वर्ष होऊन गेली, पण त्या रात्रीनंतर जर कोणती गोष्ट चांगली झाली होती ती म्हणजे काकांनी त्यांची दारू कायमची सोडून दिली होती। ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी गावी राहत होतो। माझं शालेय शिक्षण आणि कॉलेज दोन्ही गावीच झालं। गावी मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो, त्याचबरोबर शेजारीच माझे नातेवाईकही राहत होते। मी कॉलेजला होतो तेव्हा एकदा सुट्टीत जवळच्याच नातेवाईकांकडे लग्नाला गेलो होतो। घरातून आम्ही सगळेच जण गेलो होतो, त्यासाठी आम्ही दोन चारचाकी काढल्या होत्या। लग्न समारंभ आणि कार्यक्रम सगळंच अगदी छान पार पडलं। शेवटी रात्री उशिरा आम्ही घरी यायला निघालो। तिथून निघताच संध्याकाळ झाली होती। माझे काका आणि शेजारचे एका गाडीतून पुढे निघाले आणि 5-1 मिनिटांनी आम्हीही घराच्या दिशेने निघालो। अर्धाधिक रस्ता पार केला होता तेवढ्यात एक जुना पूल लागला। म्हणून आम्ही गाडी पुलावरून अगदी सावकाश नेऊ लागलो। तेवढ्यात पाठून हॉर्न वाजवल्याचा आवाज आला। मी पाठीवळून पाहिलं तर ती तर माझ्या काकांची गाडी होती। हे कसं शक्य होतं? काका तर आमच्या आधीच घरी जायला निघाले होते। कदाचित मध्येच त्यांच्या गाडीला आम्ही ओव्हरटेक केलं असावं, पण माझं मन अजूनही हे मानायला तयार नव्हतं। आम्ही तो पूल पार केला, पण ती गाडी मात्र त्या पुलाच्या पाठीस थांबून हॉर्न वाजवत होती। आमच्या गाडीत बसलेले सगळेच जण म्हणू लागले, गाडी थांबवा, गाडी थांबवा, त्यांच्या गाडीत काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं, म्हणून ते हॉर्न वाजवत आहेत। त्यांनी मला सांगितलं, गाडीतून खाली उतर आणि पुलाकडील त्यांच्या गाडीजवळ जाऊन बघ, काही हवंय का त्यांना ते। तसा मी खाली उतरलो। संपूर्ण पुलावर अंधार पसरला होता। काकांच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश तेवढाच काय तो मदतीला होता, पण माझ्या मनात अजूनही शंकाच होती। ती 100% काकांचीच गाडी होती, पण ती आमच्या पाठी कशी काय आली? मी पुलावर उभं राहूनच त्यांना हाक मारली, काका काय झालं? पण तिथून काहीच उत्तर आलं नाही। गाडीतून कोणी बाहेरही पडत नव्हतं। तितक्यातच माझा फोन वाजला। पाहतो तर फोन काकांचाच होता। आता मला जरा हायसं वाटलं। गाडीतून आवाज येणार नाही म्हणून कदाचित त्यांनी फोन केला असावा। मी तो लगेचच उचलला। तेव्हा काका जे काही बोलले ते ऐकून माझे हातपायच थरथरू लागले। अरे कुठे आहात तुम्ही? आम्ही कधीचे घरी पोहोचलो? इतक्यात समोरील गाडीची हेडलाईट बंद झाली। मी नीट निरखून पाहिलं तर त्या गाडीत कोणीच बसले नव्हतं। हे पाहून मी धावतच आमच्या गाडीकडे आलो। सर्वांना सांगू लागलो की काका तर कधीच घरी पोहोचले। मग ही तशीच दिसणारी गाडी जिच्या टपावर तशाच प्रकारचं सामान बांधलं होतं ती कोणाची होती? आम्ही परत एकदा त्या गाडीच्या दिशेने पाहिलं तर ती अंधारात कुठे दिसेनाशी झाली। आम्ही घाबरून आमची गाडी पळवली, ती थेट घराजवळ आणून थांबवली। आमच्या गावी असलेल्या त्या पुलाबद्दल अनेक अफवा आहेत। तिथे आत्तापर्यंत अनेक अपघातही झाले आहेत। ती गाडी ज्या अर्थी तो पूल ओलांडू शकली नाही त्या अर्थी तिथे नक्कीच काहीतरी विचित्र होतं, माझे घरचे सांगतात। माझं नशीब चांगलं म्हणून मी त्या रात्री त्या गाडीजवळ गेलो नाहीतर त्या अंधारात कदाचित मीही गायब झालो असतो, कायमचा। तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता। बागुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।